नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी एस सी चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेले एक नवीन प्रसिद्धपत्रक पाहणार आहोत प्रसिद्धीपत्रक पाहण्याआधी मित्रांनो आपल्या ई एम पी एस सी चावडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला ऑल ऑर सेट करा जेणेकरून आपल्याला येणारे नवनवीन व्हिडिओ होत असे त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील मित्रांनो प्रसिद्धीपत्रक पाहण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा चला का का तर पाहूयात प्रसिद्धीपत्रकामध्ये काय दिलेले आहे ते सविस्तर पहा तर मित्रांनो आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस विषय पहा यामध्ये काय दिलेलं आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार वीस उत्तर तालिकेवरील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत विषय कळलेला आहे मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे त्यामध्ये तर समोरील माहिती सविस्तर पाहूयात पहा यामध्ये काय दिलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेल्या मोटर्स सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार वीसच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचांची काय उत्तर तालिका आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर प्र समोर काय दिलेल्या दोन नंबर पहा प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकती सादर करावया करावयाच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने प्रोफाईलद्वारे सादर करणे आवश्यक आहे तर समोर पहा उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा इम्पॉर्टंट माहिती आहे पहा मित्रांनो ही खूप काय उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा म्हणजे त्याची तारीख दिलेली आहे आपल्याला जर हरकती नोंदवायच्या असतील त्याची शेवटची तारीख काय पहा सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत सुरू राहील हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे जर आपल्याला काही हरकती नोंदवायच्या असल्या तर सहा डिसेंबर तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत म्हणजे अकरा एकोणसाठ बरोबर मित्रांनो ते बारा वाजण्याच्या आतमध्ये तर तिसरा पहा मुद्दा विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे चौथा मुद्दा पहा ऑनलाईन पद्धतीने हरकती सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास काय कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या खालील जो नंबर दिलेला आहे मित्रांनो हा पहा हा टोल फ्री क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुम्ही काय आपली ही जी तांत्रिक अडचण असल्यास ते आपण त्यांना सांगू शकता आपल्या ऑनलाईन पद्धतीने ज्या हरकती आपण नोंदवणार आहात त्यामध्ये काही अडचणी आल्यास काय या नंबरवर आपल्याला संपर्क साधायचा आणि हा नंबर टोल फ्री राहील तसेच खालील दिलेली जी काय मेल आय डी आहे त्यावर आपण आपल्या आवश्यकत प्रॉब्लम आपण त्यामध्ये सांगू शकता त्यामध्ये काय दिलेलं आहे पहा ही मेल आय डी आहे त्या मेल आय डीवर ईमेल करून आपण काय कालावधी आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल त्यामध्ये तर ही होती आपली इम्पॉर्टंट माहिती मित्रांनो मित्रांनो आशा करतो आपल्याला ही माहिती समजली असेल आणि मित्रांनो आपल्या ई एम पी एस सी चावडी या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर काय आपण बनून राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद